शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळते किंवा आपण ज्यावेळी एखाद्या लग्नाला जातो त्या लग्न समारंभात ज्या पद्धतीची पुरी भाजी असते अगदी परफेक्ट त्याच चवीची त्याच पद्धतीची पुरी भाजी बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज ज्या आपण पुऱ्या बनवणार आहोत तर त्या अतिशय कमी तेलकट आणि त्याचबरोबर जास्त वेळ अशा फुगलेल्या राहतात. तुम्ही जर घरी पुऱ्या बनवत असाल तर तुमच्या लक्षात आलंच असेल, बरेच वेळेला असं होतं की पुरीमध्ये तेल भरपूर राहतं किंवा थोड्या वेळाने त्या मऊ पडतात आणि जास्त तेलकट होतात. तर ह्या पुरीच्या बाबतीत तसं होणार नाही, ते बराच वेळ अशा फुगलेल्या राहतात आणि कमी तेलकट होतात. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून ज्यावेळी मी चॅनलवर नवनवीन व्हिडिओज टाकत असते, नवनवीन रेसिपीज टाकत असते, तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी आपण पुरीसाठीची कणिक मळणार आहोत. तर त्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे स्वच्छ चाळून असं घेतलेलं आहे. एक वाटी गव्हाचं पीठ, एक वाटी मैदा, म्हणजे जितकं गव्हाचं पीठ आहे तितकाच मैदा आहे. आणि ह्यात आपण रवा घालणार आहोत, हा बारीक रवा आहे, साधारणपणे एक दोन साधारणपणे तीन चमचे इतका मी बारीक रवा घातलेला आहे. आता आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं म्हणजे एक चमचा साखर घालायची आहे. साखरेने काय होतं, आपल्या पुरीला कलरही छान येतो तळल्यावर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त वेळासाठी पुरी आपली कडक राहते, त्यामुळे साखर घालायची आहे. आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे घट्टसर मळून येणार आहोत. पण कणिक मळण्याआधी आपण ह्याच्यात तेल घालणार आहोत, साधारणपणे एक दोन टेबलस्पून इतकं तेल घालायचं आहे. आणि तेल घातल्यावर आपण हे छान असं मिक्स करून घेऊयात एकदा. आणि आता आपण ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे. तर इथे आपले ही छान असं पुरीची कणिक मळून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही इतपत अशी घट्टसर आहे. एकदम जास्त पातळ नाही करायचे आणि एकदम जास्त घट्टही ठेवायचे नाही, कारण आपण ह्याच्यात रवा घातलेला आहे. थोड्या वेळाने तो रवा जसजसा भिजेल तसे कणिक अजून थोडीशी अशी घट्ट होणार आहे, त्यामुळे एकदम जास्त घट्ट पण नका मळू, थोडीशी घट्टसर अशी मळायची आहे. आता ही आपण अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देऊयात आणि आपली कणिक भिजते तोपर्यंत आपण भाजी फोडणीला टाकूयात. तर आपण पुरीसाठी बटाट्याची भाजी बनवणार आहोत. तर इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि कढईत तेल घेतलेलं आहे, साधारणपणे तीन चमचे इतकं तेल आहे. जनरली ह्या भाजीमध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्त असतं, कारण ती अशी छान अशी चमचमीत अशी भाजी असते, त्यामुळे थोडंसं तेलाचं प्रमाण जास्तच आहे. आता हे तेल तापलं की आपण ह्याच्यात मोहरी घालणार आहोत आणि मोहरी छान तडतडली की आपण ह्याच्यात जिरं घालायचं आहे, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा इतकं जिरं. आणि ह्यातच आता आपण कांदा घालणार आहोत, एक मध्यम आकाराचा कांदा मी चिरून घेतलेला आहे. आणि हा कांदा आपल्याला छान असा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे ह्याला. आणि हा कांदा भाजत असतानाच आपण ह्याच्यात थोडासा हिंग घालणार आहोत, साधारणपणे पाव चमचा, कारण बटाट्याची भाजी आहे त्यामुळे पाव चमचा हिंग. शक्यतो आपण बटाटा किंवा हरभरा डाळीचं किंवा चणा डाळीचं जेव्हा काही पदार्थ करत असतो तर त्याच्यामध्ये शक्यतो हिंगाचा वापर करायचा आहे. इथे कांदा बघू शकता छान असा कलर बदललेला आहे, कांद्याचा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपण ह्याच्यात कढीपत्ता घालणार आहोत आणि कढीपत्ता घातल्यावर एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर इथे मी हे लसूण, खोबरं आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेले आहे. सुकं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर इतकंच मी बारीक केलेलं आहे आणि एकदम बारीक पेस्ट नाही आहे, असं जाडसर असंच करून घेतलेलं आहे. आणि साधारणपणे एक ते दीड चमचा इतका आपल्याला हे घालायचं आहे लसूण खोबरं.
आणि हे सुद्धा आपण छान असं भाजून घेऊया। ह्या रेसिपीमध्ये लसूण खोबरं हे नक्की घाला, तुम्ही स्किप करू नका, कारण ह्याच्यामुळे आपल्या भाजीला खूप छान अशी चव आणि जे टेक्स्चर आहे ते जबरदस्त येतं, म्हणजे अगदी परफेक्ट हॉटेलसारखं किंवा लग्नात वगैरे तुम्ही ज्या पद्धतीचं खातात तसंच येतं। आणि कसं असतं, शेवटी प्रत्येक रेसिपीची एक वेगळी चव असते, एक वेगळी टेस्ट असते, आणि ती जी टेस्ट असते प्रत्येक रेसिपीची ती त्यात जे आपण पदार्थ घालतो त्याच्यामुळे येत असते। आपण सगळ्याच भाज्यांना किंवा ह्याला कॉमन पदार्थ वापरत असतो, जसं लसूण मसाले वगैरे कॉमन असतात, पण प्रत्येक रेसिपीमध्ये त्याचं प्रमाण आणि ती घालण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आणि त्याच्यामुळे ती चव ठरत असते रेसिपीची, त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे। आता आपण हे छान भाजलं गेलेलं आहे, आता आपण मसाला घालूयात। तर इथे मी कांदा लसूण मसाला घालते, तुमच्याकडे जर हा असेल तर ह्या भाजीला नक्की घाला, नसेल तर मग तुम्ही जो वापरताय तो घातला तरी चालेल, पण असेल तर मी सांगेन की हाच घाला। आणि कांदा लसूण घातल्यानंतर ह्यातच आपण काश्मीरी मिरची पावडर, खूप छान कलर येतो ह्याने, ती घालायची आहे। त्याचबरोबर हळद, साधारणपणे पाव चमचा इतकी हळद घालते मी। आता ह्यातच मी ह्या घरी तयार केलेला गरम मसाला आहे तो पाव चमचा घालते, आणि त्याचबरोबर किचन किंग मसाला अर्धा चमचा। आपली ही जी भाजी आहे छान अशी चमचमीत होणार आहे। आता हे सर्व घातल्यानंतर आता आपण ह्याच्यात बटाटा घालणार आहोत। इथे मी मोठ्या आकाराचे दोन बटाटे उकडून घेतले होते, उकडून त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या आहेत। आणि हे छान असं मिक्स करून घेऊयात एकदा। उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घातल्यानंतर आपल्याला मिनिटभर हे मसाल्यामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत। आणि ह्यातच परतत असताना मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे, आपण नंतरसुद्धा घालणार आहोत पण आत्तासुद्धा थोडीशी अशी कोथिंबीर, त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ। छान मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि परतत असताना गॅस हा कमीच ठेवायचा आहे, कारण मसाला खाली लागतो, कारण आपलं हे ड्राय आहे एकदम, त्यामुळे गॅस कमी ठेवायचा आहे। आता छान असं मिनिटभर आपण परतून घेतलेलं आहे, आता इथे गॅस मी फास्ट करते आणि गॅस फास्ट केल्यानंतर आपण ह्याच्यात पाणी ओतणार आहोत। आपण एकदम जास्त पातळी नाही करणार, थोडीशी अशी रस्साच ठेवणार आहोत। बघू शकता इतपत असं पाणी ओतलेलं आहे, आत्ता जरी ही पातळ वाटत असली तरी थोड्या वेळेने घट्टसरपणा येतो त्याला, कारण बटाटा शिजलेला आहे आणि तो जसजसा शिजतो तसा रस्स्याला सुद्धा घट्टसरपणा येतो थोडासा, त्यामुळे थोडंसं पातळच ठेवलेलं आहे मी। आता ह्याला आपण 5 मिनिटं छान अशी उकळी येऊन देऊयात। छान अशी 5 मिनिटं आपण ही आपली भाजी उकळवून घेतलेली आहे आणि इतका छान त्याचा फ्लेवर आणि जो वास असा घरभर झालेला आहे, जबरदस्त, म्हणजे वासानेच भूक लागते इतका जबरदस्त येतो आहे। आणि आपली ही भाजी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी घट्टसर झालेली आहे, इतकीच हवी आहे, ह्याच्यापेक्षा जास्त पातळ नको आहे, छान अशी घट्टसर आहे। आता सर्वात शेवटी आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि गॅस बंद करायचा आहे। आता आपण पुऱ्या लाटायला घेऊयात। आता आपण पुऱ्या करणार आहोत, तर आपण हे पुऱ्यांसाठीची जी कणिक आहे ती मळून ठेवली होती आणि बघू शकता छान अशी ही भिजली गेलेली आहे, मुरली गेलेली आहे। आता पुन्हा आपण ह्याला जर असं मळून घ्यायचं आहे आणि आता मळताना थोडंसं आपण तेल घालणार आहोत ह्याच्यात, थोडंसं अर्धा चमचा इतकंच तेल घातलेलं आहे आणि हे आता छान असं एकदम मळून घेऊयात। इथे आता आपण छान असं पुन्हा एकदा मळून घेतलेलं आहे। आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत, आपल्याला ज्या आकाराची पुरी हवी आहे त्या आकारात गोळे करायचे आहेत।
अशा पद्धतीने मी सर्व गोळे करून घेते आधी आणि मग पुरी लाटायला घेणार आहे। इथे आपण असे सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत, आता आपण पुऱ्या लाटायला घेऊयात। तर इथे मी एक गोळा घेतलेला आहे आणि आता आपण पुरी लाटणार आहोत आणि इथे मी काही पीठ किंवा तेल काहीही वापरलेलं नाही आहे। कणिक जर व्यवस्थित मळली गेली असेल तर पिठाची किंवा तेलाची गरज पडत नाही, छान अशी पुरी लाटली जाते। आणि एकदम बारीक नाही, एकदम पातळ नाही लाटायची, आपल्याला जाडसरच ठेवायची आहे पुरी, म्हणजे छान अशी फुगते ती। एकदम पातळ लाटली तर ती फुगत नाही आणि पुरी कडक होते, त्यामुळे जाडसरच अशा लाटणार आहोत। तर इथे ही आपली पुरी लाटून झालेली आहे, बघू शकता, आणि ही इतपत अशी जाड आहे, तुम्ही बघू शकता। अशाच प्रकारे लाटायची आहे, म्हणजे पुरी तेलात टाकल्यावर छान अशी फुगते। तर आपण अशाच पुऱ्या लाटून घेऊयात। इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे आपण पुरी तळण्यासाठी। आणि पुरी तळताना गॅस हा मध्यम ठेवायचा आहे, एकदम फास्ट ठेवू नका किंवा एकदम स्लोही ठेवू नका। आणि आता आपण ह्याच्यात पुरी आपली सोडूयात। छान अशी फुगलेली आहे, तुम्हाला कशा हव्यात त्या पद्धतीने तळायच्या आहेत। काही जणांना जास्त अशा लालसर तळलेल्या आवडतात तर काही जणांना सफेदच आवडतात। तर तुम्हाला ज्या पद्धतीच्या पुऱ्या आवडत असतील त्या पद्धतीने तळायच्या आहेत। तर इथे मी एकदम जास्त लाल पण करत नाही आणि एकदम सफेद पण ठेवत नाही, मला अशा गोल्डन कलरमध्ये पुरी आवडते त्यामुळे मी अशीच ठेवते। आता ही काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। इथे आपली छान अशी चमचमीत भाजी आणि टम्म फुगलेली अशी पुरी बनवून तयार आहे आणि दोन्ही जबरदस्त दिसत आहेत। तुम्ही बघू शकता भाजी पण इतकी छान झालेली आहे, त्याचा वास घरभर झालेला आहे। ह्याच्यात फक्त आता लिंबू पिळायचं आणि खायचं, जबरदस्त हो लागते। तुम्ही जर अजूनपर्यंत अशा पद्धतीने पुरी भाजी कधी बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा, खूपच छान होते, अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल होते ही, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा। आणि तुम्ही घरी बनवल्यानंतर मला कळवायला विसरू नका, तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा आपलं इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा शुभप्रिया मेजवानी नावाने पेज आहे, तिथेही फॉलो करू शकता। व फॉलो केल्यावर तुम्ही केलेल्या रेसिपीजचे फोटो तिकडे शेअर करून शुभप्रिया मेजवानीला टॅग करायचं आहे, म्हणजे ते मलाही पाहता येतील। तर नक्की तुम्ही एकदा बनवून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।